तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे येथील लोकांनी खूप प्रयत्न केले, हा बंधारा त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे, आमदार महेंद्र दळवी यांचे प्रतिपादन। बोर्ली येथे बांधण्यात येणारा धूप प्रतिबंधक बंधारा यासाठी येथील लोकांनी खूप प्रयत्न केले, त्यामुळे हा बंधारा म्हणजे त्यांच्या प्रयत्नाचे फलित असल्याचे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी केले। बोर्ली येथे धूप प्रतिबंधक बंधारा याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य राजश्री मिसाळ, उपजिल्हा प्रमुख प्रशांत मिसाळ, तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, तालुका महिला संघटिका शुभांगी कराडे, युवती संघटिका सिद्धबाई भोसले, माजी सरपंच नौशाद दळवी, सामाजिक कार्यकर्ते अजय सोडेकर यांसह आदी मान्यवर उपस्थित होते। काळामध्ये आपण लोकांच्या विकासाची खऱ्यातरी कामं घेऊन येण्याचं काम प्रामाणिकपणे करत आलो। हजारो कोटीचे प्रस्ताव आपल्या शासनाने करत आहे, प्रामाणिक सांगेल त्यांचे तालुका प्रमुख आहेत। आता या आंबोली धरणाच्या विषयी 100 कोटी रुपये चतुर गुलाबरावांनी केली मागच्या याच्या दिवस मार्च मध्ये खरं त्यांच्या हाताचे ओपनिंग आहे, म्हणजे त्या परिसरातल्या 7 पंचायतींनी त्या पाण्याच्या धरणाच्या बाबतीमध्ये आपण घडून घेणार आहोत। आता परवा आपण बघितलं असाल की पलीकडच्या 26 गावांसाठी आपण 100 कोटी जेवण आणली, पेनसाठी आपण 34 कोटी 82 लाख रुपये जेवण आणली। आता हा तो बंधारा 750 मीटरचा आहे, त्याला RCC वॉल आहे आणि तेवढंच आहे। नवशील साहेब खरं आहे की त्याचा 4 कोटी निधी असला तरी 5 कोटीचे त्याच्यामध्ये तरतूद होईल, त्यामुळे थोडासा बंधारा वाढेल। पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा पूर्ण दर्ग्यापासून या पूर्ण भागामध्ये हे संरक्षण भिंत आणि हे व्हायला पाहिजे आणि त्याच्या बाजूला जो कोस्टर रस्ता किंवा आज गावातली प्रसिद्धी बघितली हे तर आम्हाला सिनेसिटी उतरा म्हणून गाडी जात नाही का खरं गाडी जात नाही आहे। आता हा सगळ्यात परिवारचा भाग आहे, त्यामुळे कोस्टल भागामधला म्हणजे समुद्र किनाऱ्याचा रस्ता हा अद्ययावत व्हावा जेणेकरून ते एखादा आघात घडला आपली गाडी त्या ठिकाणी येऊ शकते यायला पाहिजे अशा पद्धतीने तो रस्ता आपण करतोय। मी तुम्ही निश्चित सांगेन की बऱ्याचसा कालावधी आपला गेला की तुमच्याशी मला संवाद साधताना नाही आहे, हे निश्चित आहे। पण अनेक रस्त्याची कामं असतील किंवा अनेक साईडवॉल असतील किंवा गावविकासाचे छोटे मोठे रस्ते असतील ही कामं आपण प्रस्तावित केली, परंतु 2 वर्ष शासकीय निधी पण DPC निधी असेल तो कमी प्रमाणात आला, आमदार फंड 2 वर्ष मिळालाच नाही, मग त्यामध्ये 8 कोटी रुपये आपण परत गेला 1.5 कोटी रुपये आले। नेहमी अधिक सगळे पदाधिकारी तक्रार देत असतात की पैसे तुम्ही देत नाही उभ्या महाराष्ट्रासमोर हा प्रश्न लागला आहे। एक आपण बघितलं की महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री आपले पक्षप्रमुख या पद्धतीने सरकार हे हाताळत आहेत, खऱ्या अर्थाने लोकांना न्याय द्यायची भूमिका आहे, लोक जगली पाहिजे हा त्यांचा ध्यास आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।